आरोग्य विभागातील 22 अधिकाऱ्यांची पदोन्नती आणि बदल्यांना आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्याकडून 24 तासात स्थगिती देण्यात आली आहे. राज्यातील जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी तसेच विशेष तज्ञ संवर्गातील 22 अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि पदोन्नतीचे आदेश काढण्यात आले होते. मात्र या आदेशाला माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियानाचे कारण देत स्थगिती देण्यात आली आहे. अधिकारी रुजू होण्याआधीच या निर्णयाला स्थगिती देण्यात आल्यानं आरोग्य विभागात गोंधळ उडाला. भाजप शिंदे गटाला सुरुंग लावणार असल्याचा आरोप शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी केलाय. यावेळी त्यांनी शिंदे गटातील 40 आमदार स्थिर राहू नये यासाठी स्वतः भाजप प्रयत्न करत असल्याचंही सांगितलंय. नालासोपारा येथे आयोजित कार्यकर्त्यांच्या जाहीर मेळाव्यात ते बोलत होते. रेल्वे प्रशासनाकडून लोकल प्रवाशांना दिलासा देण्यात आलाय. UTSमध्ये मोबाईल ऍपद्वारे तिकीट बुक करण्यासाठीच्या अंतराच्या निर्बंधामध्ये शिथिलता देण्यात आली आहे. मोबाईल ऍपद्वारे तिकीट बुकिंगसाठीच्या अंतराची मर्यादा वाढवण्यात आली असून उपनगरीय तिकिटांसाठी अंतराची मर्यादा 2 किलोमीटरवरून 5 किलोमीटर करण्यात आली आहे. तर गैर उपनगरीय तिकिटांसाठी अंतराची मर्यादा 5 किलोमीटर यांच्यावरून 20 किलोमीटर करण्यात आली आहे. त्यामुळे लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांचे पती ऍडव्होकेट वैजनाथ वाघमारे हे आज एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. ठाण्यातील टेंभी नाका येथील कार्यालयात हा पक्षप्रवेश होणार आहे. सुषमा अंधारे यांनी राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा या दोघांमध्ये मतभेद होण्यास सुरुवात झाली. याच वादातून वैजनाथ वाघमारे आणि सुषमा अंधारे यांचा घटस्फोट झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे धडाडीचं नेतृत्व आहे. शेतकरी, शेतमजूर, गोरगरीब सर्वसामान्यांसाठी न्यायिक भूमिका असणारे हे मुख्यमंत्री असल्याने आम्ही त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचं वाघमारे यांनी सांगितलंय. सध्या सर्वत्र काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या भारत जोडो यात्रेची चर्चा सुरू आहे. ही यात्रा आता महाराष्ट्रात आलेली आहे. दरम्यान अभिनेता रितेश देशमुख यानं भारत जोडो यात्रेचा एक फोटो ट्विटरवर शेअर केलाय. या फोटोमध्ये एक व्यक्ती महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा फोटो घेऊन चालताना दिसत आहे. हे पाहून रितेशला अभिमान वाटला. त्याने भाऊक होत चक्क हा फोटो ट्विट केलाय. शिवसेनेचे भारतीय कामगार सेनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष इरफान सय्यद यांच्यासह 1000 कार्यकर्ते शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. त्यामुळे आता पिंपरी चिंचवडमध्ये देखील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मोठं खिंडार पडणार असल्याचं दिसून येत आहे. सोमवारी आनंद दिघे यांच्या ठाण्यातील टेंभी नाका येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश केला जाणार आहे. या प्रवेश सोहळ्यानंतर इरफान सय्यद यांना मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जाते. इरफान सय्यद हे शिवसेनेच्या ठाकरे गटाचे मोठे कामगार नेते आहेत. त्यामुळे त्यांच्या शिंदे गटात प्रवेश केल्याने ठाकरे गटाला हा मोठा धक्का बसणार आहे. अभिनेत्री दीपाली सय्यद यांच्या भाजप प्रवेशाला भाजप महिला आघाडीच्या नेत्या मृणाल पेंडसे यांनी विरोध दर्शवलाय. महाविकास आघाडी सरकारमध्ये असताना दीपाली सय्यद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर टोकाची टीका केली होती. त्यामुळे त्यांनी आधी भाजपची जाहीर माफी मागावी, मगच त्यांना प्रवेश देण्यात यावा अशी मागणी पेंडसे यांनी केली आहे. त्यामुळे आता सय्यद यांच्या प्रवेशाकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.